राजस्थान इकडे ऊसतोड कामगारांना टायमिंग वर पगार मिळणं झालाय आणि मुकदम इकडे पिक्चर मध्ये उड्या मारायला लागलाय. झालं असलं तर एक काम करा, जावा जरा त्या टोळीवर पण लक्ष द्या. असं म्हणतात की ताजमहाल बांधल्यावर त्या कामगारांचा हात तोडून टाकलेलं. माझ्या सरकारला विनंती आहे की ह्या घुंगरूच्या टीम कडे पण थोडंफार लक्ष द्या. पिक्चरची स्टोरी तुम्हाला माहिती आहे का? नाही ना, बघा. त्याच्यामध्ये अंतरा कॅरेक्टर पण नेमकं काय, नेमकी त्याच्यातली भूमिका तुमची काय आहे, काय विषय काय आहे त्या भूमिकेचा? माझं यांच्यावर प्रेम होत आणि नंतर आमचं मर्डर वगैरे. ज्या प्रकारे ह्यांचं त्या मुकदमावर प्रेम झालंय, ह्यांचा मर्डर होणं साहजिकच होतं. ह्यांचं म्हणणं आहे की ह्यांनी 7-8 राज्यात जाऊन पिक्चर शूट केला, म्हणजे 7-8 राज्यात आपली इज्जत घालवली. जास्त काय नाही, नॉर्थ इंडिया फिरायला गेलेले आणि येता पिक्चर बनवून आले. या पोरीला फोन आलाय, टोळीचा मुकदम कुठाय? राजस्थान. गौतमी पाटील आणि त्या हिरोची लव्ह स्टोरी बघून कोणत्या राज्याची आठवण येते? राजस्थान. ह्यांचं पिक्चरचं कास्टिंग बघून असं वाटतंय की ह्या पिक्चरचं नाव घुंगरू नाही, बालिका वधू ठेवायला पाहिजे होतं. कल की सुबह रघु की आखिरी सुबह होगी. खर बोला. घाबरलो ना हिरोची एंट्री बघून. हिरो एवढा डेंजर आहे की सगळ्यांनी मिळून विचार केला असेल की सुरुवातीला हे जे पाठानच दाखवू, तो नको दाखवायला. कल की सुबह रघु की आखिरी. टोळीच्या कामगारांचा पगार टायमिंग वर दिला नाही, त्याच्यामुळे कामगार याच्यावर चिडले ते, बाकी काय नाही. खरं बोला. तू दोन उंटाच्या मधनं चालत आहे, मी शूटिंग काढतून त्याला स्लो मोशन टाकू. झाली हिरोची एंट्री. वा काय ऍक्टिंग आहे, काय ऍक्टिंग कर. काय नाही मित्रांनो, तहान लागली. राजस्थानच्या वाळवंटामध्ये पाणी शोधतोय. पहिलं ज्यावेळेस बॅट बॉल खेळायचा असतो त्यावेळेस पोरांचा एक नियम असायचा, ज्या जे बॅट असेल त्याला पहिली बॅटिंग भेटणार. तसंच येत आहे, जो प्रोड्यूस करेल तोच ऍक्टिंग करणार. त्याच्याच नादात असली घाण बनवून ठेवली. नाही आता पैसे पण ह्यांनी स्वतःचेच लावलेले, असं पण म्हणू शकत नाही ना की पिक्चरच्या नावाखाली दुसऱ्यांचे पैसे उडवले. तुम्हाला जास्त पैसे घालते तर माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करा. शेअर मार्केटमध्ये कसे इन्व्हेस्ट करायचं मी शिकवतो. नाही पिक्चरपेक्षा जास्तच रिटर्न मिळतील आणि नाही तर गेले तरी काय फरक पडतो. या पिक्चरमधनं किती कमवले? 1000 रुपये. पूर्ण ट्रेलरच्या मध्ये ह्या सीनचा काय सुद्धा रेफरन्स नाही. फक्त एवढंच आहे की सगळे चांगले चांगले फुटेज आलती ती सगळी ट्रेलर मध्ये टाकून देते. मला मुंबईला शांत बघायचंय. अहो मॅडम, मुंबई कुठं उड्या मारायला लागली जी तुम्हाला शांत बघायची? आणि जर बघायची आहे तर सगळी झोपल्यावर जावा आणि बघा. येस मॅडमने मुंबईला शांत बघितलं वाटतं. ए नाच ग, कसं टांग टांग नाचायला पाहिजे. टांग टांग नाचत नाही ती ओ काका, टांग टांग वाजली पाहिजे ढोलकी. एकदा का ओठ रंगवले की सगळी दुःख काळजात दडपून टाकायची आणि लावणीचा ठेका पकडायचा. पण गौतमी पाटील तर लावणी करतच नाही, आता एका ऑर्केस्ट्रा वाल्याने लावणीचा ठेका कसा धरायचा? ठेका पकडायचा. हे काय केलंय तुम्ही? अँड्रॉइड फोन मध्ये स्लो मोशन शूटिंग केलंय का? एवढं लॅग मारतय. हिरो राजस्थान मध्ये उड्या मारतोय, पोलिसांना मुंबई शांत बघायचे. एका जणानं मध्येच एका बायला गोळ्या घातल्या. हिरो जरी विलन सारखा दिसत असला तरी तो हिरो आहे आणि विलन वेगळाच आहे. इथपर्यंत मी पिक्चरची जुळवाजुळवी केलेली तोपर्यंत मध्येच. कसं टांग टांग नाचायला पाहिजे. एकदा का पायी घुंगर बांधली की आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांच्या तालावर नाचवतात. त्यालाच म्हणतात कुत्र्याचा पाय मांजराला आणि मांजराचा पाय कुत्र्याला. असा एखादा कोणीतरी या स्त्रियांच्या आयुष्यात येतो आणि तिला आई होण्याचं भाग्य देऊन जातो. त्याला भाग्य नाहीत म्हणत त्याला अनवॉन्टेड प्रेग्नेन्सी म्हणतात. आणि हे काय आहे, तोंडावर तर मेकअप थापलाय पण हातावर लावायचा राहूनच गेला. अशा मोठ्या मोठ्या चुका कशा चालणार माझी सरपंच? जगण म्हणजे उकरड्याची घाण आहे, घाण ज्यात साऱ्या गावची घाण येऊन पडत. आपलं जगणं म्हणजे उकरड्याची घाण आहे, त्यात सगळ्या गावाची घाण. अतिशय कन्फ्युज करून टाकणारा डायलॉग लिहिलाय. प्लीज असे डायलॉग परत लिहू नका. तुम्ही काय बोळ्यांना दूध पिता का? सगळ्या गावाची घाण तुमच्याकडे येतील तुम्हाला तेवढं पण कळ ना. कलावंत बायका ही आणि ही ढोलकी आणि घुंगर म्हणजे त्यांची भाकरी आहे रे. आणि जर तुम्ही त्यांची भाकरीच फेकून दिली तर त्यांनी पोट भरायची कशावर? किडनी टचिंग ऍक्टिंग केली मित्रांनो, किडनी टचिंग. तू राजस्थानला परत जा, काय गरज नाही इकडे तुझे, तू तिकडे वाळवंटात उड्या हान, राजस्थानला परत जा. ह्याला कुणी माघारी बोलवलं इकडं? आजही खरं प्रेम आहे जेव्हा आपण एखाद्यावरती जीवापाड प्रेम करत असतो. कळलं आम्हाला खरं प्रेम आहे. प्लीज हे सगळं नका दाखवू. हे सगळं असलं बघूनच कोण पिक्चर बघायला गेलं नाही. कोणीतरी सांगा ह्यांना, ह्याला मिठी मारणं नाही म्हणत, ह्याला म्हणतात गळ्यात लोंब काढणं. कास्टिंग मध्ये एवढा मोठा एरर आला की कॅमेराच्या फ्रेम मध्ये पण मावना झालाय. पुढच्या व्यक्तीला त्या प्रेमाची कदर नसते तेव्हा हे समजून जायचं की त्या व्यक्तीपेक्षा कितीतरी पण जास्त प्रेम कर. हे जे सगळं तुम्ही प्री वेडिंग शूटचं फुटेज टाकलंय ना, 1 इंच पण हे रोमॅन्टिक वाटणं झालंय. त्याला रोमॅन्टिक नाही, क्राईम सीन म्हणतात. आपल्या नशिबात आहे
फक्त नाही ह्याला काय म्हणून त्या दगडावर पाय ठेवून उभा केला असेल, आधीच काय कमी लांबडा आहे काय हो, आपल्याला ओळखता आली पाहिजे. मागण ज्या बुंदर सुटलं भेटलं तर उगच पाण्यात पडशील. म्हणतात ते खरं आहे, नाचणाऱ्या बायच्या पायात जेवढे घुंगर असतात ना तेवढीच त्यांची माणसं असते. पहिलंच लोक काय म्हणते ते ऐकायचं ना. तू काय क्रॉस चेक करायला गेलता का लोक म्हणतात ते खरं आहे का नाही? अरे ज्या घुंगराला आजपर्यंत जगवलं ते घुंगरूच तुझ्यासाठी सोडलं. आता फक्त गौतमी पाटील कडूनच अपेक्षा आहे. मी सांगतो हा पिक्चर ऑस्कर साठी नामांकित झाला पाहिजे, आणि जर नाही झाला तर त्या ऑस्कर वाल्यांची घुंगर तोडण्यात येतील. जेव्हा शूटिंग केलेला पिक्चर एडिटिंग करून कम्प्लीट होतो आणि तुम्हाला समजतं की मापापेक्षा जास्त घाण करून ठेवली तुम्ही. बिंबीच्या देटापासून वरडून गोळे हाणले आणि बंदुकीतनं काय बाहेर आलं? शेंगदाणा. एवढ्या लांब नेहनं गोळे हाणले. मी सांगतो ह्याला ऑलिम्पिक मध्ये डायमंड मेडल देऊन टाका. मी स्वतः पिक्चर बघायला निघालो पण पिक्चर कुठं लागलाय तेच मला समजलं नाही. तरी पण मला एवढंच म्हणायचंय, खूप अप्रतिम असा तुम्ही पिक्चर बनवलाय, प्लीज परत नका बनवू. तुम्हाला जर माझ्यासारखंच ट्रेलर बघून उमचळायला लागला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा पिक्चर मधलं कपल बघून कोणत्या कोणत्या शिव्या तुमच्या मनात आल्या. लावा गाणं. अर तू शांती ठेव पण मी त्या रंगेला पटवणार आहे. अर काय दान काय तो. अशी भीती तशी भीती काय तुझ्या रूपाची शोभा.